म्हणजे आता खरंच भूषण अंकल आणि आईचं लग्न होणार गोबरे अंकल सोबत? नाही, काय झालं तुला, असं का तोंड पाडलेस? अरे दादा, तू म्हणालस ते खरं आहे रे? काय, आई आणि भूषण अंकलच खरंच लग्न होणार आहे? मी आता सगळे बोलत होते ते ऐकलं. अगं, म्हणून तर सांगितलं मी तुला. तुला आवडलं नाही आहे का ते? नाही, मला असं वाटतंय भूषण अंकल सुद्धा चांगलेत. तुम्ही मला सगळे हे का सांगताय? मी असं म्हणाले का की भूषण अंकल वाईट आहेत म्हणून? मला माझे बाबा म्हणून माझे गोबरे अंकलच पाहिजे. पण आता माझं कोण ऐकणार? तसं तर नाही होणार ना. प्लीज गोजरी, रडू नकोस ना ग. तू रडशील तर मला खूप वाईट वाटेल. प्लीज रडू नकोस. अरे दादा, आपण काहीतरी करूयात का? आपण काय करणार, आपण तर लहान आहोत ना, आपलं कोण ऐकणार? आयडिया? काय काय आयडिया? तुझ्या गोबरे अंकलला फोन करून हे सगळं सांगायचं का? ते मोठे आहेत ना, ते काहीतरी करू शकतील. हा हा, चालेल चालेल. मग थांब, आई बाबांशी असं बोलायचं असं सांगून मी आजीकडून फोन आणतो. हा चालेल चालेल, टाकत आलो. थांब. देव बाप्पा, आई म्हणते की माझे गोबरे अंकल मला सोडून जातील, पण प्लीज तू तसं होऊ नको देऊ. तू त्यांना सांग की गोजिरीला सोडून कुठेही जाऊ नका.